बाकडं आणि लकाच्या घराच्या बाहेर अगदी खेसून माझ्या घराच्या बाहेर बाकडं लावलं नाही आणि लकाच्या घराच्या बाहेर सरपंचाला जाऊतो तुम्ही अरे चहाची पण तलब झाल्या लकाच्या घरी शेरडाचा चहा असतोय आयुर्वेदिक चहा असतोय बाकड्या बसूया आणि चहा पिऊया तसंच करूया हो बाबा नवीन खट्टच बसवले उचलून न्यावं का घरला माझ्या नाही उचल ना राहू दे सरपंचाला सांगू आणि दुसरं नवीन खट्ट बसवूया बाकडा आपलं दारात ए लके लके अरे झोपला काय अजून उठ की कोण कोकलाय लागले सकाळ सकाळ माझ्या मापूनच बाकडा आहे जमवलंच अरे बाहेर काही ना अजून ए लके ए अरे ऐकू येते की नाही कारण डिबरे भरले ते बाबा आलू अध्यक्ष सकाळ सकाळ इथं काय करते अरे चान चान शेरडाच्या दुधाचा चहा घेऊन ये गरमा गरम चहा तू ती पण शेरडा दुधाचा अजून पोहे उपीट कांदा भजी आणू गरम गरम कांदा भजी चान भजी लय भारी लागली बर बर भजी पण घेऊन ये भजी पण आण गरम गरम आणू अहो माझं काय तर हॉटेल आहे मी येऊन प्या मुकाट्या ना गप अरे तिकडे कशाला इथे बाकडे बसून चहा प्यायला लय भारी वाटेल इकडेच घेऊन ये चहा बसून प्याला मजाच वेगळी माझं टिकून वाचायचं असं हात ठेवायचं आणि त्याचा फरका मारायचा आला का नाही अजून अलग अलग आला 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 वा फाडलं चहा मारलं दिसतो येणं ये 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 अरे किती उशीर लावलास आलो की गरम गरम केलाय हो आण 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 सकाळपासून का तलब झाली चहाची गरम गरम आहे ना वय वय थांब मी होत अरे थांब मी होत गे थांब मी होत अरे मी आहे की तू का कष्ट घेतेस वास तर निवारी तिथे जा शेरडा जाऊ इधर तो जाता अध्यक्ष दमन पैकी सगळ्याच्या बशिया बाहेर चालला अरे गरम आहे फुकाय लागते का नाही फुकून पैकी पण दमन प्या होय होय आईन साखर लय टाकलं रे मग लक्या वाटते क्या ए अरे क्या कुठे गेला यातला क्या कुठे पिलो की मी अरे तुला धारा दिला होता हाताला पुढची कप म्हणून प्याला नव्हता दिला मी मी पण नाही चहा पिलू आईन दोघात एकच दिलाय माझ्या घरी काय साखरेचा कारखाना आहे तुझ्या आईला का तुझ्या फुटली चिकट हे धर कॅप आणि बशी ने सगळ्या मोर्चाचा घालवला माझा वय वय मोर्चाचा घालवला फुकट भेटलं म्हणजे किती प्याच ही बी कळत नाही ए फुकट किती वेळा तुला चहा दिलाय मी चल गावात तुला चहा ना अंघोळच घालतो तुला चल राहू दे तुमच्या अंघोळ आलू कप ठेवून थांबा जा जा माप काढण्याचे कामच नाही ते काय लवकर ये नाही तर बच्चील घरातली भांडी घासत वाट बघतोय मी इथं आला चटक्यात आलास हो काय सांगू अध्यक्ष तुम्हाला आईनं आता सांगितली जिवाईचा बाजार आणता म्हणून अहो महागाई किती वाढल्या अहो इथंच ना हो ऑनलाईन सुद्धा महागाई लई वाढल्या ती मेकअपचा खर्च किराण मालाचा खर्च अहो एवढंच नव
ती ह्या साईडवर जावा त्या साईडवर जावा, कुठं कुपन कोड मिळते का, कुठं कॅशबॅक मिळते का, कुठं डिस्काउंट मिळते का, नुसतं डोक्याला ताप झालाय. अरे लक्या हे सगळं सोड आता, नाही की नाही गोपाय साहेबापुरती आणि लय पैसे वाचवते मी. गोपाय साहेब हे काय आता नवीन काय? अरे गोपाय साहेब असं आहे की नाही, इथं तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करू शकताय आणि एक्स्ट्रा कॅशबॅक पण मिळतोय. काय म्हणताय? अरे एवढंच नाही लक्या गोपाय साहेब, पुरा की नाही 1500 जास्त ब्रँड सोड तू ऑनलाईन शॉपिंग करू शकते, जसं की अमेझॉन, फ्लिपकार्ट, अजिओ, मंत्रा. पण अध्यक्ष हे गोपाय सो वापरायचं कसं हो? लय सोपं आहे, इकडे तुला दाखवतो तुम्ही. दाखवा दाखवा. पहिल्यांदा आहे की नाही गोपाय साहेब डाउनलोड करायचं. डाउनलोड केलं की नाही की त्यांच्या स्टोरीला दाखवतोय बघ, रोजच्या डील आणि लिमिटेड डील्स. आता तुला जिथं शॉपिंग करायचं की नाही तिथं जायचं, तिथं खाली तुला कॅशबॅक दिसते बघ, कॅशबॅकवर क्लिक केलं की तुला एक नाही ती ॲप कुठं घेऊन जातो माहिती का, जिथं शॉपिंग करायचं तिथं मग तिथं ते ऐक नाही आरामात शॉपिंग करू शकतेस बघ. अध्यक्ष हे कॅशबॅक मिळवायचं कसं? लय सोपं आहे, तुझी ऑनलाईन खरेदी झाली की नाही की तुझं कॅशबॅक आहे की नाही, ती गो पैशाचं अकाउंट आहे की नाही त्याच्यात येते, ती पण 24 ते 48 तासाच्या आत. त्याच्यानंतर कन्फर्मेशनचं तुला नोटिफिकेशन आलं की तुझ्या बँक अकाउंटला तू जमा करू शकतेस. अध्यक्ष पण हे ॲप विश्वास आहे ना? अरे 100% विश्वास आहे तर. अरे गोपाय साहेब नाही की नाही आत्तापर्यंत 200 करोडपेक्षा जास्त आपल्यासारखे वापर करताना कॅशबॅक मिळवून दिलाय. अध्यक्ष खरं सांगतो तुम्हाला, आता ऑनलाईन शॉपिंग करायची म्हणलं की गोपाय साहेबकडूनच करायची बघा. अहो आपल्या कस्टमर पैसा एक पॉईल उचललं की वाचती बघा. लक्या आता सगळ्यात पहिल्यांदा एक काम कर, गोपाय साहेब आहे की नाही डाउनलोड कर, आपल्या एपिसोडच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, जाऊन डाउनलोड केलं की नाही तुला 25 रुपये कॅशबॅक लगेच मिळते. होय होय अध्यक्ष, आता दिवाळी पण जवळ आल्या, अमेझॉन, मंत्रा, फ्लिपकार्ट ह्या सगळ्या वेबसाईटवर सगळं स्वस्त मिळते हो, आणि त्यातल्या त्यात गोपाय साहेबवरनं खरेदी केली की चांगली डील पण मिळते. अरे एवढंच नव डिस्काउंट आणि ऑफरवर आहे की नाही कॅशबॅक पण मिळते. अहो बघताय काय आपल्या एपिसोडच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिले, जायचं डाउनलोड करायचं आणि एन्जॉय करायचं. कुठलं ऍप? गोपाय साहेब. बर चल आपलं जाय जाय. होय होय चल. आईला सरपंचानं काम सांगितलंय किल्ल्याचं, आता सारखं माझं अक्षर चांगलं असल्यामुळं माझ्यावर पाळी येते सारखं लिहाच. आता काय अध्यक्ष, अहो दिवाळी जवळ आल्या, कापड घ्यायची ती फटाकड्या घ्यायच्या त्या, पैसे बी नाही ते अहो जवळ. अरे जी तुझी अवस्था आहे तीच माझी अवस्था आहे, माझ्याकडे तर कुठं पैसे येत अहो. मला पण कपडे नवीन नवीन घ्यायची आहे ती, 2-3 म्हणते बुरमुडं घ्यावं होती, फटाकड्या घ्यायच्या त्या. मला काय वाटते माहिती आहे का, नाही म्हटलं तरी आपल्याला एक नाही कोणाला तरी टोपी घालावी लागणार आहे आणि आपल्याला दिवाळी पार पाडावी लागणार आहे बघ. अध्यक्ष बघा काय तर, मी बी तुमच्यावर आशा ठेवून आहे. अहो आई म्हणल्या कापड घेणार नाही यावी. अरे आई नाही म्हणली मी आहे की, मी असताना तू का टेन्शन घेते, ह्यावेळीची कापड दिवाळी की माझ्याकडे तुला. बरं बरं चल चलते चल चला. सावधान सावधान. अरे चुकलं का सारखं, सावधान सावधान नाही. खुश खबर, भव्य बिस्कुटवाडी किल्ला स्पर्धा ग्रामपंचायतीच्या वतीने कोट्यातून किल्ला जिंकणाऱ्यास रोख खाजगी कोट्यातून किल्ला.
आलेगा किल्ला स्पर्धा स्पर्धा जिंकणाऱ्यास रोख रक्कम 1001 रुपये देण्यात येईल. हुकमावरून सरपंच आज काय भानगड काढली? भानगड आहे मी. आल्या का दिवाळी आल्या किल्लं बनवते. किल्लो बनवायची पद्धत आहे का नाही काय? बिस्कुटवाडीनं किल्ला स्पर्धा ठेवली. मग 1000 रुपये बक्षीस. हा सरपंचाच्या कोट्यात नाही त्यानी. सरपंचाच्या कोट्यात नाही ही काय भानगड? यो 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 किस्यातला कोटा म्हणजे पदरचे पैसे नव्हे. लगा लगा एवढं मन उधार का झालं पदर? आणि काहीतरी कर. गावाची उधारी दिनी बिनी राहिली का नाही तेवढी भागव. एखादा किल्ला बनवू. तुमच्याकडे उधार घेतल्या का? एवढं उच नकर बोलला का माझ्यावर तुम्ही? अरे गाव बॉम्ब आलतय. तो वजिरा दिसला का? वजिरा दिसला का? उधारी दिना झालाय काय नाही. यो किल्ला एखादा बांध कुठतरी आणि 1001 रुपये बक्षीस कमव आणि उधारे भाग येऊ. अध्यक्ष झालाय बिनकामाचा. कर काहीतरी. लगा लक्या भीमानानं लयच बोलून गेलाय रे. सरपंच येऊ लय उड्या मारायला लागलाय. ह्याला आणि सरपंचाला आपण धडा शिकवलाच पाहिजे बघ. पुन्हा अध्यक्ष कसं धडा शिकवायचा ह्याला? कसं शिकवायचं? हे लिहून गेलाय ना. हे येऊ ना ह्याला धडा शिकवायचा. काय करू? हा अध्यक्ष काय विचार आहे तुमचा? काय विचार आहे? गावली आयडिया लक्या खडपड गावल वाखाली. अहो कशाला? अरे वाखाली थांब तुला. बरोबर फोन बघा जा बुद्ध. आय 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 अध्यक्ष अहो काय करताय? अयो अयो लवकर आव रा. झालं काय केलं? उठ उठ उठ. काय केलं? काय केलं तुझ वाळक? चल लवकर कोण बघायचा आलो एक. चल 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 लवकर. हा चला. किल्ला जरा वय साफसफाई करतो. पटकन जमला पाहिजे बक्षीस आहे म्हणून दगड व्हायचा आणायला पाहिजे. जरा दगड आणतो. भाऊ काय करायला लागला ही दगड? काय करायला लागलाय? काय घर बीर बांधलंय की आता? का शेड बीर बांधायचा आता दुसरं काय? अरे अजून घर नव मग काय करायला लागलाय? अरे किल्ला बनवतोय. किल्ला काय? हा किल्ला. हो किल्ला आता. आणि ह्या वयात कुणाला नातोला बनवता? नातू नातवाचा बनवत असेल. मग माझा बनवतोय मी माझा. भाऊ या वयात काय झालं तुम्हाला किल्ला बनवायला? अरे अजून तू कुठं आहेस? अरे का सगळी बिस्कुट वाडीतली किल्ला बनवायला लागली ती पाक पार ठार माथार कोतार सगळी बिस्कुट वाडीतली. काय झालंय माणसाने अचानक किल्ला बनवायला? काय झालंय म्हणजे तुला माहितच नाही मी. अरे अरे स्पर्धा लावली त्या. स्पर्धा? हा बक्षीस ठेवलंय किल्ल्या नवे. आणि मग किस्त असेल तर 500000 रुपये असेल. 500000? मग 51000. 51000 किती? 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 51000. 51000? हा धर 51000. अतर राजू कुठे गेला? आणि आणि तुम्ही दगडा सकट. पहिला सरपंचाने 51000 बक्षीस ठेवले. किल्ला बनवायला लागतो आता. सगळी दिवाळी बाहेर पडती बघा. किल्ला बनवायला लागतो आता. चला 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 किल्ला बनवाय. चला अध्यक्ष पोतले मोठं वाटत नाही का तुम्हाला? मोठे? अरे मोठे आणले कशासाठी? लय माती न्यायची लाल भडक माती न्यायची
किल्ला आपला नसता लाल भडक दिसला पाहिजे. वय वय अध्यक्ष, पुन्हा अध्यक्ष तुम्ही त्या फळ्या 51,000 रुपये केलं पण मला काय कळलं नाही. अरे मी बळन केलंय ते. अरे सरपंच आपलं किती बॅन वाट आहे, काय लिहिलंय ते खाजगी फंडातनं 1,000 रुपये बक्षीस. अरे खाजगी फंड आणि ती पण 1,000 म्हणून त्याला अद्दल गडवायची. परत तिनं कधी खाजगी फंड वापरलंच नाही पाहिजे बघ. आणि कसं आहे 51,000 केलंय, आता लहान पोरांच्यात आपल्याच किल्ल्याचा पहिला नंबर येणार आहे आणि त्याला चांगला धडा शिकवायचं आणि त्याच्याकडे 51,000 रुपये वसूलच करायचं. चांगले 10 दिवाळी आपले साजरे झाले पाहिजे त्या. वय वय अध्यक्ष, आणि आपले बोकांडे यायचे विषय काय आहे का सांग बघू बर. का लिहिलंय कुणी बिमानानं मग नाव कुठं येणार आहे बिमानानाचं आणि बक्षीस कुणी मिळणार आपल्याला. सत्य आहे मग. चल चल इथं काळी माती मिळते कुठं काळी नव्हतं लाल माती. लाल माती काळी डिग बर आहे गावात. लाल माती नेऊया आणि आपला किल्ला लाल भडकच करूया बघ. वय वय चाललो खरी. हा अध्यक्ष माग माती चांगली होती गो. अरे ती मातकाट माती आहे तिथं चांगली माती होती. आपल्याला कशी लाल भडक माती पाहिजे किल्ला आपला रंगला पाहिजे. त्यात काळी माती लाल माती मिक्स होती. वय वय अध्यक्ष मी काय म्हणते काय लय दंबरला आहे जरा पाणी पिवा लागायचं इथे. अरे ते मसर पावती ते इथे कुठे पाणी पितेस. चल माती भरून आता घरला जायचं. अवलेला मानले तू माती माती करत. अरे ही काय इथं चाललंय बरं चाल लवकर टक टक लाल भडक दिसतंय का. मग कुणाला माहीत नाही इथे माती. होय आहो लय लांब आहे जागा आहे. लक्या कसा आहे लाल लाल भडक आणि पैसा उडक आहे की नाही. होय वय अध्यक्ष लाल लाल भडकच माती आहे. हीच माती आपल्याला 51,000 रुपये मिळून देणार आहे. पहिला नंबर निघणार आपल्या किल्ल्यात पहिला. चला आता उकरून भरूया पोत्यात. सायकल लावायचं लावायचं. चला उकरूया माती आणि भरूया पोत्यात. लक्या कुठनं सुरुवात करूया. इथं जाऊ इथं या. हा इथं लाल भडक दिसतंय. वय वय लक्या कर सुरुवात. अध्यक्ष तुम्हीच करा सुरुवात. त्याशिवाय जास्त माती निघेल नाही दारा कुठे. इथं पण पहिला मन अध्यक्षला दे. अहो तुम्ही उकरले जास्त माती निघेल. होय का. हा बजरंग बोलली की कशी निघते माती. वय वय अध्यक्ष अहो रक्ताध्यक्ष लाल माती आहे की नाही. राव तुमची कावळ्याची नजर आहे निवाद बरोबर हुडकून काढताय. मग हा अध्यक्ष म्हणते ती मला. वय वय बजीन म्हणते ती मला. सुट्टी येत नाही मी. अध्यक्ष आता आधी भरूया मग अजून उभरूया असं म्हणते. हा बरोबर लाल लाल निघाले तेवढे भरून टाकूया. वय वय घेप होत असं लावा असं भरूया डायरेक्ट. हा अध्यक्ष दगडू नाही ती होत. अरे अजून चालायचं आहे चालायची माती घरात नेऊन परत. होय अरे घराड काढायची नसती बघ. हा चांगली चालायची. वय वय भरला का आता लागते. तुला एक किलो सांगतो भर म्हणून तगडाच तेवढा बंदोबस्त करूया. हाय चालेल हाय आपल्याकडे. वय वय मोठी वाली काढायची सगळी माती. उचल थांबा थांबा अध्यक्ष आता लय जोर झालेलं दिसते. मला वाटतं सायकल आहे ना इथं जाणार लागणार आहे आपल्याला काय तिथं जायचं नाही. होय होय बस करूया का. बस करूया अहो जायचं ना आपल्याला. लागले तर पोरं काल की नाही येणार. येऊ येऊ पण कुणाला सांगत नाही तू मातीची. तू मला सांग घे कुठं येते. होय होय मी सायकल जरा जवळ घेऊन येतो. हा ना ना चांगला दंबरला अध्यक्ष. अध्यक्ष या की लवकर. का नाही इथं सायकल. अहो लय जोड झाली असू दे जरा कष्ट घेऊ. 5 वर्षाची दिवाळी आपण 1 वर्ष साजरी करायचे. अरे पंक्चर झालं का. नाही नाही हाय हाय अरे रुतलं खाली रे भ्यागा ना किंवा असं. अरे मला वठवतोस का. हा
तुम्ही सायकल धरा. सायकल उभं आहे ना. हा थांबा एक मिनिट. थांब तुला पण नाही उचलायचं. उचला घेऊ. अरे उचला ना. थांबा धर. हल्ल तिकडे दोन शेंड धर. एक दोन तीन. अरे सांडली. थांबा मी दूर तू माग. माग धर. जाऊया का? हा जाऊ दे. दामन दामन चला. लक्या सायकल बहुतेक पण किती झाले. लवकर चालला ना. पाग हवा जाईल. काय अध्यक्ष बिरिक लावस तू दम नाही. उचलबा सायकल उचल. सायकल माझी मोडणार आहे तुला. बा अजून इकडे ढकल की. हे अहो अडकले यात. काय अडकले लगा खातं का? काय करतेस? तुला साधं पोत उचलं ना. आता परत उचलून आणखी ठेवायची पळे आणली. स्टँड लावा. नुसते जेवायच्या अभ्या. काय हवं अध्यक्ष? तुम्हाला सायकल आवडून ना ती सांगा की. मला का तुला? तुझी लगा उचलाकडायची. तमाला सायकल पडेल पुरा. तू आणून बांधलं नाही काय नाही लगा. सांडू देस तुला. जाऊ तू मग. थांबा थांबा. कुठं घेऊ आपली? कुठं आहे? चला. आज एक तुला सायकल पंपची झाली. अहो पुढं का जाईना? ढकाल गे. खाल्लं तुला लगा भिंत आम्हाला आणले. राजाला जा नाही पाहिजे तू. दमानं पळवू नको. पडून आणखीन. दमानं पळवू नको. अध्यक्ष आहे ना पोत्यातलं काढले. पोत्यात नव्हे ते आपलं हे मुरम. मुरम आणलाय रे. घरा पुढे चिकून लय होती म्हणून टाकायला. मुरम गेला डोंगराला. गावात काय पेटलाय? तसं नाही. डोंगरात मुरम चांगला असते रे म्हणून. या वर्षी किल्ला बनवायचा नाही. किल्ला नाही नाही. आता कशाला किल्ला बनवा? किल्ला बनवायचं पाऊस येतो ये आणि दो दो किल्ला धुवून जातोय. त्यामुळे या वर्षी कोणी सकाळ किल्ला बनवायचा नाही बघ. अरे जावा जावा. तो का गुरु गेली तुमची? पळा पळा पळा. आमची पण सायकल पण फिरू झाली. चला अध्यक्ष लवकर. पोरासने कसं गंडवलं? होय होय असं सगळ्या गावात गंडवायचं. भारी वाटते ना. मी नाही ग म्हणजे मला असं कधी एकटं एकटं वाटलं ना किंवा मी जाम खुश असलो तर मी एकटाच येतो इथं एकांतात शांत वातावरण. कुणाला आणत नाही. तुला आणलंय फक्त. मला कसं आणलंस? ती पण तू मागे लागली म्हणून. तिकडच्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम करावं म्हणून? नाही ग मला गावाकडेच भारी वाटत. तिथं कस सगळं आपलं आपलंच वाटत ना. अरे पण मग तू आयुष्यभर पोल्ट्री पोल्ट्रीच करणार आहेस का? हा म्हणजे आता आप्पानी एवढ्या सगळं कष्टानं उभा केलंय मग माझीशिवाय कोण आहे ना त्यांना. त्यांच्या माघारी तर मीच बैठलं पाहिजे ना. आणि काय नाही मला आवडतं करायला हे सगळं आणि भारी वाटतं गावात. सोने माझं एक स्वप्न आहे. स्वप्न? एक मिनिट थांब. हात असं कर. आता डोळे जाग आणि विश्मा. तुला स्वप्न सांगते काय? अगं इडेस का? स्वप्न ना कोणाला सांगायचं नसतंय. सांगितलं मग ते पूर्ण होत नाही. काय पण काय खरंच तर.
होता आता. अप्पा काय बोलू नका. हॅलो, हा बोला की अप्पा. अहो इथंच आहे का आवाज. बर बर, अहो इथंच आहे, इथंच आहे. आलो आलो आलो, हा येतो. हे कुठे, चल 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 लवकर. यार सुन, थांब की थोडा वेळ. हा गा, अप्पांचा फोन आलाय, चल लवकर चल. काय अप्पांना एवढा घाबरतोयस. ए तुला माहित आहे ना आमचा अप्पा कसा आहे रे. तुला माहितच नसेल, राहू दे. चल बसलीस का. अध्यक्ष किल्ला करायचा कुठं. करायचं कुठं म्हणजे तुझ्या घरापाशी करूया की कुणाच्या माझ्या. अहो ऍडमिट लागले का तुम्हाला. कर. अहो आधीच मी घरातली काही काम करत नाही आणि घरापाशी किल्ला करायचं म्हणले. अहो आई मला दगड हाणेल आणि तुम्हाला बी हाणेल. राहू दे, तुझ्या घरापाशी राहू दे. तुम्ही काय म्हणते किल्ला करायचं म्हणले आपल्याला. अशा आईस पैस जागा पाहिजे, मोकळी जागा पाहिजे. कसा पण किल्ला उभा करायची मग अडचणीत करून उपयोग नाही रे. तुझ्या घरा पैसे कसे आहे. लय अडचण आहे रे. वय वय आईस पण जागा पाहिजे. अध्यक्ष मी काय म्हणते. अहो बघा की जागा किती आहे इथे. वय लग आईस पैसे आहे. अक्षी माझ्या मनातलं म्हणलं असतं बघ. मी म्हणते इथंच करूया. अध्यक्ष पण मी काय म्हणते. दगड पाहिजे का आपल्याला किल्ला बनवाय. दगडा जे लगा बघ इथे दगड पडले ते तिकडे बघ. अरे सगळे दगडाची खानच आहे. खान किती पण दगड आहे कमीच पडणार नाही ते. असं मोठाची मोठा किल्ला होईल लगा एवढ्यात. वय वय अध्यक्ष पण अध्यक्ष इथं आपण किल्ला केलं कोण काय म्हणलं आपल्याला. कशाला कोण काय म्हणते तेव्हा. आणि कोणाही जागा आहे तेव्हा. आणि कोण काय म्हणलंच तर किल्ला केलाय म्हणायचं. झालं की तुमची तुम्हाला जागा आणि दगडाचं त्यांचं त्यासून देऊन टाकायचं. बरोबर चल लागले तयारीला. चल 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 तिथेकडली मोठी दगड घेऊन येत जा. वय वय मी इथली बारकी घेतो. हा मोठ्यांची तर धरा गे. जरा मोठी मोठ्या व्यवस्थित लावा. उचलला पाहिजे का नाही दगड. उचलाय गायचा उचलाय तसाच. वा माझा पण अध्यक्ष अजून किती दगड आणायला लागणार आहे तो दगडे. अरे पायाला पण पूर्ण नाही ती. अजून किल्ल्यावर उभा राहायचंय. पायाला पण पूर्ण नाही ती. हो अध्यक्ष मग पहिला का हरली माणसं मोठी मोठी दगड कशी नेत असली. व्हायला का आपल्याला विचार केला पाहिजे लगा. किल्ल्याची दगड का बारकी असते तुम्ही ह्या मोठीची मोठी. पण लक्या तवाची माणसं पण आहे की नाही. तसेच दान काढत होती रे. हत्तीवानी एक एक असायचं आणि खात पण तशी होती तवा त्यांच्याकडे. आपल्याकडे आता काय का सगळं ती रासायनिक खात नुसतं खायचं आणि पिशपिशीत अंग फुगायचं. अध्यक्ष बरोबर आहे तुमचं. अध्यक्ष अजून दगड आली पाहिजे. चला बरं असं कर तू दगड आण. मी जरा दमले इसावा खातो. जरा इसावा खात आहे. अरे म्हणजे पाया नसतो रे पाया खालचा. बसू नका काम करा. वय वय तू जा दगडा जा. अध्यक्ष जर चला की दगड लवकर लवकर गेलो पाहिजे. किल्ला आपल्या घरापुढे बनवलं पाहिजे नाहीतर 51,000 रुपयाचं बक्षीस होकल. भाना भाऊ गावातले सगळे लोक किल्लं बनवायला लागले. ते आपल्याला सुद्धा बनवलं पाहिजे. सरपंच 51,000 काय काय करू तेवढ्या पैशात आपण.
भोजऱ्यांना क्या किल्ला बनवायला लागली ते आईला आपण शेपरेट किल्ला बनवण्यापेक्षा ह्या दुसतो की जाऊ दे आपल्याला या अगदी कमी लागल काय तिसरा हिस्सा भेटला तरी भेटला ह्यातनंच उडू या की ह्या दोन्ही टायऱ्या अजून ओग बारक बारक दगड हे आणतो बरं का रच व्यवस्थित रच दुसरं काय लागल अरे ती इटा बिटा दगड आणून देतो की तुम्हाला पटपट पटपट व्यवस्थित करायचं बरं का एक नंबर असा झाला पाहिजे किल्ला ओक हे लाकड मध्ये का नाही उभा कर म्हणजे व्यवस्थित असं खूप होईल व्यवस्थित बरं का दुसरं काय काय पाहिजे सांगा पटपट पट मला दगड मोठी मोठी आणा तिकड दगड मोठी मोठी आणा हा अध्यक्ष अहो काय आपल्याला काम करावं लागला करायला लागलं ते बरंच आहे की आपल्याला तेवढं हातभार लागेल लवकर किल्ला होईल आपला हो लवकर किल्ला होईल की पण परत त्यात हिस्सा मागला आपल्याला अरे हिस्सा मागितला की घालायची कॅन देऊलात हल म्हणायची ते होय होय आला आला ए आणखी लवकर ओ राजे बोल लवकर या वर पाय होत रे तर असू दे दमन दमन ठेव राजा होता राय किल्ला असं कर विटा घेऊन ये आपण ऐक नाही कडबंदी करून घेऊया कड नवी बरोबर एक फरशी मोठी आण महाराजांचं बसवायचं आहे तिथे बरोबर बरोबर लवकर अध्यक्ष हे बघा बघ बरं ठेवून तिथं ओके होय होय पायऱ्या कराय अध्यक्ष बसले काय बसले का वाकडे बसले तुला मोठी पैसे लांबडी मिळाली नाही बी हो नाही एवढीच आहे खाली काय तरी तुकडा महाराज त्याच्यावर बसणार आहे तिकडे दुसरी तर फरशी बघ व्यवस्थित कुठली तरी थांबा किर राजू भाऊ काय तरी करू जरा दुसरी नाही किर फरशी त्याला व्यवस्थित कर थांब 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 तीच करायला लागली मी असं असं दगड दगड घाली खाली बारक्याची पटकी इकडं चिकू लावले होते लेवल बरोबर जरा जरा उतर थांब 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 हलवू नका आता इकडं राहिले की असू दे चला येत्या ना जावा तुम्ही जावा ऐ नका वजीर आला इट्टा संपल्या गिर असं करा की दगडा ना की सप्पे सप्पे दिसले हे तर एवढा एकच दुगड लागल तेवढंच नके चल माती येऊन येऊ पाणी पण आण होय होय बरोबर वाचला तुझ्याकडं तिकड करूया होय होय रांगावलं का दमाने हो राजा भाऊ पाणी आणा तुम्ही जा अजून जरा पाणी कालव चांग एक जीव कर होय होय खाडे बिडा लागलं का नाही कारण असं बाहेर बाजूला टाक होय होय पाणी उतू कर नको नको लय यार पातळ झालंय ती व्यवस्थित पाहायला पाहिजे एक दिवस झाला का होय होय आवर 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 आपलाच पहिला नंबर आवर 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 आवरायला लागलो की लिपाय सुरुवात करूया हे कर व्यवस्थित कर लागलं की करायचं माहित नाही दोन्ही हात भरले ती लागते त्या हात होय होय बरं असू दे मध्ये मध्ये का नाही हिस टाकायचं बर बारक बारक दगड टाकून अध्यक्ष आता भारी झाले बघा लय ती पातळ झाले काय करायचं पातळ लागते दगड बसणार कस तेव्हा मग नुसतं असं सारवायचं बी अरे मधलं चिकूत काय काय टाकायचं रे चिकू लय लागेल राजा भाऊ एक आयडिया करूया काय तुम्ही पोत घेऊन पोत पोत आपलं ठिकाण सारखी पिंड पिंडच पोरानं ह्यांचा किल्ला झाला की रे आता रे चला लवकर मोठं बक्षीस आहे 51,000
आपल्याला मिळायचं नाही. चला चला लवकर, चला लवकर, आपला झाला पाहिजे किल्ला. आपलं बक्षीस पोत घेऊन येत ती तोकात पडली द्या ना पोत. अरे बोलाय पोत असू द्या ना. अरे हे सुतली पोत टाकायचं. आता आपल्याला दुसरा पर्याय नाही. प्रथम थांब, अरे ती पडतील खाली. हयास आपल्याला टाका. हयास दमन दमन. अरे ही लई उंच झाले. थांब थांब थांब, मध्ये गॅप सोडा की लक्या. दुसरं पोत, दुसरं पोत घेऊन जमलं जरा ही लांब असा. आता याच्यावरच मात केली पाहिजे. अरे अशा येड्या कुणाला करणार नाही. सगळे तिक नाही माती आणून दाबणार. तुझ्यासारखा आहे का हुशार कोण? मग शेवटी अध्यक्ष आहे मी. बक्षीस आपल्याला मिळालं पाहिजे. गोवा दिसली पाहिजे. येड काय वर घे की जरा मग. बस का ही जमले. आता काय करूया? चुकली पुया की काय असली पाहिजे. आता हा मग पाहिजे. माझा हात एवढे एवढे चिकुले नुसता चिकुल टाक अजून. पुढे नाही पुढे नाही पाठी होतो का? चिकल नाही ते डोंगरासून जाऊन माती आणली. मातीसाठी किती लांब गेली तुम्हाला माहित बी नाही. अजून माती कोणाला गावणार पण नाही. अरे भावा तिसरा हिस्सा माझाच. कसला तिसरा हिस्सा? चिकला मी लिपणार आहे रे चुकुल. नाही पाठ खाली ठेव. अरे नाही नाही एकावन्न हजार तुमचं माझं सगळ्यांचं किल्ल्याचं किल्ल्याचं. आवर 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 खाली ठेवा. पहिलं मनात काय सांगा पहिलं. अरे मनात माझं कुठं काय येतो? मी तुम्हाला मदत करतोय. आपला किल्ला येऊ फक्त किल्ल्याचं दिशेदारी बक्षिसात एकावर हजार मध्ये हिशेदारी नाही. नाही नाही तिसरा हिस्सा अजिबात नाही. आमच्या दोघांचा किल्ला आहे. तुमचं काय संबंध आहे? आम्ही तुम्हाला बोलवलं का या म्हणून? तुमचं तुम्ही आलाय. अरे दोस्त का कोण आहे? लगा मी तुला एवढी मदत करतोय. आपला किल्ला आहे. आपण लगा जोडीदार आहे. ओ राजा भाऊ तुम्हाला कोणी मदतीला बोलवलं नव्हतं. जावा तुमचा तुमचा किल्ला करा जावा. हला हाला चिकुल अंगाव टाक. हाला इथलं आयत्या पिठेवाला युरोगोटे वडायला. हाला इथं हिंमत असली तर स्वतःचा किल्ला करा जावा. चिकुल मारणार लावायसाठी केलाय. तुम्ही म्हणतोय मी बरं का? एवढा लाडी गुडी का लावतो तुम्हाला? मी का करतोय? आले आले म्हणलो तुम्हाला मी. आपलं काम हलकं झालं त्याच्यामुळे देणार ठेव. मोठी मोठी दगडी मिळाली. लिपाई झाले. आयता माणूस गावला. आयता माणूस गावला. आणि याला एक कोण आदरी मिळायचं मी. आदू तडपात जरा पलीकडे घेऊ. आपला गेला एक नंबरच व्हायला पाहिजे. बापू गेले ती डोंगरात माती आणाय लाल माती. अजून दगड घ्या की मोठी मोठी. काय चाललंय? अरे आपला किल्ला एक नंबरच व्हायला पाहिजे. मग घ्या लागलच की. आवरा पट्टा पट्टा आवर कशी राहणार की दगड जावा तिकडे. मला सुच नाही. Thank you.
अरे सरपंच काका 51,000 घेऊन आले ती होय चला चला आपला किल्ला दाखवूया चला चला नमस्कार सरपंच सरपंच नमस्कार राम राम अहो काय ती तटबंदी काय ते बुरुज आणि काय तो आमचा किल्ला एकदम ओकेच हाय हाय झाक हाय सरपंच ह्या वर्षी बक्षीस अगदी जबरदस्तच ठेवले मग आपलं कामच तसं असतंय नाद खुळा सरपंच यंदा 51,000 रुपये बक्षीस ठेवले तेवढ्यात 10-15 दिवाळ्या बाहेर निघतील अरे 51,000 रुपये बिगा बिघडला का काय 1,000 रुपये बक्षीस ठेवलं या अरे भीमा कुठे गेला भीमा तुई तुई गाव बरोबर बाटा झालाय तुम्ही 51,000 रुपये देणार आहे ते पण तुमच्या खाजगी पोट्यात नाही इज्जतीचा प्रश्न आहे अरे 51,000 काय येडा बेडा झालास का नाही एवढं देणार 51,000 कोणी द्यायला सांगितलं वरचं 1,000 रुपये होते 50,000 द्या अरे 50,000 माझ्या घराहून काय अंबानीचे वन गेले होय 50,000 किती नोट असते तुला माहित तरी आहे का एवढं माहित नाही मला 50,000 50 नोट असते ते बस लय छान आहेस तू सरपंच 40 नाही 50 नाही 25 नेम तर करायची 25 सुद्धा नाही करणार तुमचं नाही माझं नाही 10,000 फुल अँड फाईन होय म्हणा आता हे बघ 10,000 नाही काय नाही जेवढं घोषित केलंय 1,000 तेवढंच देणार अहो सरपंच जरा विचार करा की आख्या गाव बरोबर बोपटा झालाय 51,000 आणि तुम्ही 1,000 दिलं तुमची इज्जत राहील का काय कोणी किंमत देईल का तुम्हाला 1,000 घोषित केलंय 1,000 देणार पाच तरी 4,000 तुम्हाला लई नाही ती अहो नुसता खिस जरी धरला तरी असं नोटा पाऊस पडतो तुमचं 5,000 करा नाही 5,000 सुद्धा नाही करणार हे काय बक्षी निश्चित काय नाही सरपंच 1 रुपया कुणाला देणार नाही फळा पण इसरा आणि बक्षीस पण इसरा खराय द्या पुढे 1 मत द्यायचं सरपंचाला कुणी अरे थांब बाबा आता काय कर 5,000 रुपये कर तेवढं त्यात चालू दे बरोबर मार्कन दिलाय काय नाही त्याला बक्षीस आम्हाला मिळणार आहे सचिन घ्या किल्ल्याचं दे मार्कला तटबंदी आहे का हा आहे तटबंदी आहे गुरुज आहे का हा आहे आणि बी आहेत अरे वा वनराई बी आहे खदक दिस हा दिसला खदक बी आहे हा झाले चला झालं का बाप जाऊ का आता चला माझ्या किल्ला बघूया ए या ना सगळे अय्या उजरेस किल्ल्यापासून आलोय खरं पण मला कुठे किल्ला बनवायला येतोय नाही नाही राजा तुला किल्ला बनवलं पाहिजे ना अरे शेवटी बक्षीस आहे बक्षीस 51,000 नाही नाही आता असं करतो वजीरच किल्ल्याकडे जातो त्याचा किल्ला बघतो तसाच किल्ला त्याच्यापेक्षा बेस्ट बनवतो एकदम वजीर गायब झालं वाटतं एक ना बरंच काम झालं म्हणजे मला किल्ला व्यवस्थित बघायला आणि मला माझा किल्ला तसंच करतो लाल माती आणि सैनिक काय करू सैनिक नको काय घेत नको नको हे नको आणतो
फंड गोळा केले पलीकडनं चोर रस्ता आहे काय तसाच करतो एकदम पायऱ्या बिऱ्या एकदम चकाचक केल्या त्या बेण्यानं एवढं एवढं पण चांगलं केला गे किल्ला मला वाटतं सगळं लिपला आहे त्यानं असू दे असू दे पोत तर पोत नेहमी करतो व्यवस्थित पायऱ्या मोडकळी झाले त्या काय किल्ला बनवलाय वजीर काय चला दुसरा किल्ला बघाय चला अध्यक्ष औ कमीट निघाल्या थांबवतेस नी थांबा काय रे बाबा तुझा आणखीन माझ्या किल्ल्याला बघून असतंय का हसा हसा अजून मोठ्या ना हसा का असताय व माझ्या किल्ल्याचा बरोबर घासलाय म्हणून का त्याच बंडकी पडझड झाले म्हणून हा किल्ल्याला पायरं नाही त्या म्हणून असताय ना हा आत्ता देण्यात आलं माझ्या अहो किल्ल्यावर तपच नाही त्या म्हणून असताय ना अहो हसासारखंच झालंय व हसा हसा त्यात तुमची चुकी नाही व अहो माझा किल्ला किल्ला सारखा वाटतच नाही महाराष्ट्रात महाराजांनी बांधलेले किल्ले आता राहिलंच नाही ते अहो तुम्ही ते किल्ला म्हणताय की नाही देव गावाच नामशेष झाला या आपल्याला स्वातंत्र्य म्हणून 75 वर्ष झाली आपण अभिमानानं सांगतो या पण किल्ल्यांची आत्ता पण तीच दुर्दशा अहो अवघ्या भारताला जगवतो महाराष्ट्र माझा आणि त्याच महाराष्ट्रात आपण साधा एक किल्ला जतन करू शकत नाही सगळे म्हणते ते जगात सात आश्चर्य सगळ्यांनी त्याचं कौतुक पण महाराज 350 किल्ल्याच्या रूपात आश्चर्य होती त्याचं कोणाच काय पडलं नाही पोरंपुरी किल्ले फिरायला जाते ती बदाम काढते ती एकमेकांची नावली होती ती अहो दारूच्या पार्टी चालते ती कोंबडं करते ती काय चाललंय काय किल्ल्यावर अहो आपल्याला लाजा वाटलं पाहिजे त्या महाराजाचा मळा म्हणून गेला तुले टेंब्याना बोल तिसर तू काय केलंयस भलं मी ना काय केलं पण महाराज किल्ले वाचवायचं जी काम करते की नाही त्या सूचना आपण हात बदलावे की जसं सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान रायगड परिवार राजा शिव छत्रपती परिवार महाराज टीम स्वराज्य कार्य गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान सदाशिवगड मावळा प्रतिष्ठान गडकोट ध्यास संवर्धनाचा दुर्गवी प्रतिष्ठान शिव छावा मोडलिपी परिवार भटकंती परिवार वाई शिवक्रांती हिंदवी सेना महाराष्ट्र शिवदुर्गेश्वर दुर्ग संवर्धन संस्था
गडवाट श्री शिववंदनेश्वर प्रतिष्ठान अहो अशी किती जणांची नावं घेऊ गेली तेवढी कमीच आहे ती आणि कुणाचं नाव राहिलं असलं का नाही तर आम्हाला माफ करा अहो या लोकांनी एक नाही लोकतळ उभा केली संघटन केलं आणि त्या माध्यमातून कित्येक किल्ल्याचं म्हातारं घे बसवलं अहो पडदर झालेली बरोबर होती की नाही ती सुवास्त आणली ती एवढंच नव त्या तोप्पा खाली पडलं नाही ना दर्यात त्या वर किल्ल्यावरून बसवल्या त्या अहो कित्येक किल्ल्याची साफसफाई केली अहो संख्येबद्दल सांगायला तेवढं कमीच आहे आणि त्या सगळ्या नाही की नाही आमचा मानाचा मुजरा शबास्त्र पट्ट्या तू म्हणतोस ती अगदी बरोबर आहे आज किल्ल्यांची अवस्था हीच आहे आपल्या सगळ्यांचे डोळे उघडले आपण सर्वांनी श्रमदान करूया आणि राजांचे किल्ले सुस्थितीत आणूया बक्षीस तुझच